आयसीएसई बोर्डाचा 10वीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. शहरातील विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनींनी यामध्ये अव्वल यश प्राप्त केले. सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता 12वीनंतर 10वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मंगळवारी आयसीएसई बोर्डातर्फेही 10वी व 12वीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. शहर परिसरातील शाळांनी 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे. आयसीएसई बोर्डाचा इयत्ता 10वी व 12वीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. फेब्रुवारी मार्च मध्ये लेखी परीक्षा पार पडली होती. यावर्षी आयसीएसई 10वीचा निकाल 98.58% तर 12वीचा निकाल 96.22% लागलाय. यामध्ये शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी गगन भरारी घेतली आहे. यामध्ये आयएमएचे माजी अध्यक्ष तथा अस्थिरोग तज्ञ आवेश पलोड यांची कन्या आभा पलोड हिने अशोका युनिव्हर्सल स्कूलमधून 97% गुण मिळवले. याबरोबरच विलास भांबरे यांची कन्या अकुला भांबरे हिने विजडम हायस्कूल मधून 94% गुण मिळवले. त्याबरोबरच एकता चव्हाण हिने कॅम्ब्रिज स्कूलमधून 91%, तर ऍडव्होकेट आकाश छाजेड यांची कन्या पूर्वा छाजेड यांनी देखील अव्वल क्रमांक मिळवलाय. आयसीएसई बोर्डाच्या 10वीच्या निकालात नाशिकच्या दृष्टी ललित अत्तरदे हिने देखील राष्ट्रीय स्तरावर 3रा तर राज्यात 1ला क्रमांक पटकावलाय. या यशामध्ये विद्यार्थी शिक्षक यांच्या बरोबरच पालकांनी देखील विशेष मेहनत घेतली आहे. 9 न्यूज ब्युरो नाशिक.